आपला सर्वांचं यमी डायरीजमध्ये स्वागत करते। आज आपण भंडारा स्टाईल आलू बैंगनची भाजी कशी बनवतात ते बघणार आहोत। ही भाजी मी एका हांडीमध्ये बनवत आहे, त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल आहे। या भाजीसाठी तेलाचं प्रमाण जास्त आहे, तुम्हाला जर हेल्दी व्हर्जन हवं असेल तर तेल कमी पण वापरू शकता। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जीरा आणि मोहरी टाकलेलं आहे, याचबरोबर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे। 4 ते 5 हिरवी मिरची होती आणि 8 ते 10 लसणच्या पाकळ्या होत्या। त्याचबरोबर कढीपत्त्याचे पाने आहेत। लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे याचा कच्चा जो स्मेल असतो तो नंतर येणार नाही। याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा होता, तो मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। हे पण तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित भाजला नाही तर त्याचा नंतर स्मेल येतो, त्यामुळे कांदा छान भाजून घ्यायचा आहे। याचबरोबर मी 2 चम्मच शेजवान चटणी घेतलेली आहे आणि 1 चम्मच टोमॅटो सॉस, दोन्हीला एकत्र मिक्स केलेला आहे आणि हे भाजीमध्ये मिक्स करत आहे। त्यामुळे भाजीला रंग पण खूप छान येईल आणि टेस्ट पण छान येते। जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे, हे 2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान असं भाजून घेणार आहोत। याचबरोबर मी इथे एक मीडियम साईजचा बटाटा घेतला होता, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यात जाड अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। मी या बटाट्याची साल काढली नाही आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याचे साल पण काढू शकता। याचबरोबर मसाले सुद्धा मिक्स करणार आहोत। सर्वात अगोदर हळद आहे 1/2 चम्मच। या भाजीसाठी एक्स्ट्रा असे मसाले पण काही यूज केले नाहीत, पण चव खरंच खूप छान येते। लाल तिखट आहे 1 चम्मच, तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याचबरोबर गरम मसाला टाकत आहे 1/2 चम्मच आणि धने पावडर 1 चम्मच। आता हे छान चम्मचने एक वेळेस मिक्स करून घेणार आहोत आणि 1/2 कप पाणी मिक्स करायचं यामध्ये, म्हणजे आलूच्या ज्या फोडी आहेत ते लवकर शिजतील। सर्वात अगोदर आपण आलूच्याच फोडी टाकल्या आहोत, बैंगनच्या नंतर टाकणार आहोत, कारण आलू शिजायला जास्त वेळ लागतो। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिट मीडियम गॅसवरती शिजू देणार आहोत, म्हणजे थोडं सॉफ्ट होतील। यानंतर बैंगनच्या फोडी मिक्स करणार आहोत। आलू आणि बैंगनचे मोठे मोठेच काप केलेले आहेत, भंडाऱ्याच्या भाजीमध्ये मोठे मोठेच काप असतात। मी 4 ते 5 बैंगन घेतलेले आहेत आणि 1 मीडियम साईजचा आलू घेतलेला आहे, तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला भाजी जर घट्ट हवी असेल तर पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरा आणि थोडीशी ग्रेव्ही वाली हवी असेल तर पाणी वापरावं लागेल। मी इथे 1 ग्लास पाणी यूज केलेलं आहे, पाणी हे गरम करून घेतलेलं आहे। गरम पाणीच भाजीमध्ये मिक्स करा, थंड पाणी लवकर मिक्स होत नाही, ते मसाले वगैरे वेगवेगळे होतात आणि शिजायला पण खूप वेळ लागतो, त्यामुळे गरम पाणी मिक्स करायचं आहे। याचबरोबर कसुरी मेथी आहे, चम्मचने एक वेळेस मिक्स करत आहोत आणि यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे। भाजी तर आपली खूप छान दिसत आहे, चवीला पण खरंच खूप छान होते, एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा। हे झाकून ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटासाठी। 15 मिनिटानंतर एक वेळेस चेक करायचं, आपली भाजी ही तयार आहे। आलू अगोदरच टाकले होते आपण, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही। नंतर गरमागरम भाजी तुम्ही पोळी किंवा भात बरोबर सर्व करू शकता।